सिंधुजन अकादमीचे माननीय डॉक्टर सुजित शिंदे सर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात मोठे पाठराखे असणाऱ्या सयाजीराव महाराजांचा परिचय करून देणारी 7 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने सयाजीराव महाराजांचे आजवर अज्ञात राहिलेले विविध क्षेत्रातील पायाभूत कार्य भारतासमोर येत आहे. 10 वर्षापूर्वी आदरणीय बाबाबाण सरांनी सयाजी शोधयात्रेचा आरंभ करून आधुनिक भारताच्या इतिहासात अदृश्य असणाऱ्या सयाजीराव महाराजांचा गौरवशाली इतिहास जगापुढे आणला. साकेत प्रकाशन व महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या महाप्रकल्पाला 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बाबाबाण सर यांच्या नेतृत्वाखाली महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून भक्कम पाठबळ दिले. या सर्व एकत्रित प्रयत्नातून आज अखेर 4 वर्षात एकूण 105 संदर्भ ग्रंथांची निर्मिती झाली आहे. आदरणीय बाबाबाण सरांनी आम्हा तरुण सयाजी अभ्यासकांना या महाप्रकल्पामध्ये सक्रिय सहभागी करून घेत महाराज सयाजीरावांचे कार्य समजून घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सरांचा ऋणी आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीतील सयाजी पर्व इतर सर्व क्षेत्राप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाच्या अंगानेही पूर्णतः दुर्लक्षित झालेले आहे. अगदी 1885 च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1939 मध्ये सयाजीरावांच्या मृत्यूपर्यंत देशातील मवाळ व दहाल अशा दोन्ही विचारधारांच्या स्वातंत्र्य प्रयत्नांना सयाजीरावांनी इंग्रजांच्या विरोधाला अजिबात न जुमानता सक्रिय केले. भारताबाहेर जगभरातील ब्रिटिश विरोधी आघाड्यांशी सयाजीरावांचा घनिष्ठ संपर्क होता. अगदी हिटलर मुसोलिनी यांच्याशीही असणारा सयाजीरावांचा संवाद हा स्वातंत्र्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दबावाचा भाग होता. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहित असताना तो सयाजी विरहित करणे म्हणजे जेवण मीठ विरहित करण्यासारखे आहे. आदरणीय बाबाबाण सरांमुळे सयाजीराव आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ यांच्यातील नाते सर्वप्रथम जगासमोर आले. स्वातंत्र्य चळवळीला इतर कोणाही पेक्षा जास्त सहकार्य सयाजीरावांनी केले होते या वास्तवाशी आमचा परिचय झाला. हा दैदिप्यमान इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आज आपण स्वातंत्र्य चळवळीतील या सयाजी प्रवासा परिचय करून घेणार आहोत. भारताचा स्वातंत्र्य लढा आणि सयाजीराव हा विषय 2016 पर्यंत पूर्णतः दुर्लक्षित होता. बाबा भांडे यांनी 2016 मध्ये स्वातंत्र्य लढ्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव हा ग्रंथ लिहून हा विषय पहिल्यांदा चर्चेत आणला. भारतातील 565 संस्थानांमध्ये सयाजीराव हे एकटे सार्वभौम राजे होते. इंग्रजांशी मैत्रीचा करार असल्याने त्यांचा दर्जा स्वतंत्र राजाचा होता. स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाचे केंद्र बडोदा होते. बडोद्याच्या गायकवाडांशी ईस्ट इंडिया या कंपनीने केलेला 1802 चा मैत्रीचा होता. 1789 मध्ये पेशवे आणि इंग्रजांमध्ये लढाई झाली. यावेळी बडोद्याच्या फतेसिंह गायकवाडांनी ब्रिटिश जनरल गार्डर यांच्याशी मोठ्या धोरणाने वागून कंपनीशी मैत्रीचा करार केला. या तहामुळे बडोदेकर ब्रिटिशांचे मांडलिक न होता दोष ठरले. आज तणावा ब्रिटिश सरकारने पुढे स्वीकारला. तत्कालीन भारतात लोक लहान मोठी 565 संस्थाने होती. 75% भारत ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होता. केवळ 25% भारतावर संस्थानिकांची हुकूमत होती. ब्रिटिश हुकूमत असलेल्या भागांवर ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे लागू होते. मात्र हे कायदे संस्थानांना लागू होत नसत असे क्रम ब्रिटिश व संस्थानिकांच्या मूळ करारात होते. या बाबींचा अभ्यास सयाजीरावांनी केला होता. एवढंच नाही तर पुण्यातील खटपटा बुद्धिवाद्यांमध्ये त्यांची ओट कसेही वाढली होती हे चाणाक्ष इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले. पुण्यातील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपालकृष्ण गोखले, रामकृष्ण भांडारकर सारख्या सामाजिक सुधारणांच्या नावाखाली ब्रिटिश सत्तेविरुद्ध कार्य करणाऱ्या लोकांत सयाजीरावांचा वावर वाढला होता. कर्नल जॉन विडुल्फ हे नवे रेसिडेंट बडोदेस आले होते. मृदुभाषी सुसंस्कृत विडुल्फ मुरलेले राजकारणी होते. ते उत्तम लेखकही होते. हिंदुस्थानातील राजांनी सार्वभौम सत्तेच्या ताटासारखे मांजर बनून हौस मौजेत जगावं अशा धोरणाचे ते होते. सयाजीरावांच्या बडोदा प्रशासनातील सुद्धा नवनवे निर्णय विडुल्फ यांना पटत नव्हते. सयाजीरावांचे ब्रिटिश शिक्षक इलेट हे सार्वभौम सत्तेविरुद्ध सयाजीराव यांच्या वागण्याला खतपाणी घालत आहे असा त्यांचा समज होता. त्यामुळेच सयाजीराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध असे वागत आहेत हा विडुल्फचा संशय आणखी पक्का होत गेला. तरुण सयाजीराव विडुल्फांच्या छुप्या विरोधाला न जुमानता ब्रिटिश इंडियात न झालेले कायदे आणि लोकोपयोगी कामे बडोद्यात करत होते आणि कर्नल विडुल्फ मात्र सयाजीरावांच्या विरुद्ध व्हाईसरॉयकडे गुप्त अहवाल पाठवित होते. एकदा 90 पानांचा गुप्त अहवाल विडुल्फ यांनी व्हाईसरॉय यांना पाठवला. यामध्ये सयाजीराव विरुद्ध कडवट टीका आणि विषारी आरोपांची रेलचेल होती. आजही प्रेसिडेंटचा तो अहवाल इंडिया ऑफिस लायब्ररीच्या प्रेसिडेंट रेकॉर्ड लायब्ररीत उपलब्ध आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेविरुद्ध देशभर असंतोषाचे वातावरण धुमसू लागले होते.
1885 साल इतिहास राजकीय दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली. फिरोजशहा मेहता, बदरुद्दीन तैयबजी, दिनेश दीक्षावाच्या या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. या दोन्ही संस्थांच्या संस्थापक सदस्यांची व पदाधिकाऱ्यांशी सयाजीरावांचे जवळचे संबंध होते. मुंबईत प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या 3 सदस्यांना इंग्लंडला जाण्यासाठी महाराजांनी 2500 रुपयांची आर्थिक सहाय्य केले. सयाजीराव महाराज काँग्रेसच्या अनेक अधिवेशनास जातीने हजर राहिले. बडोदा संस्थांचे राव बहादूर, माधवलाल नंदलाल, हरिलाल हर्षद राय, अब्बास तैयबजी, सुमंत मेहता, मोहनलाल पंट्या, दिवान अंबालाल साकरलाल हे अधिकारी काँग्रेसच्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत होते. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे सक्रिय कार्यकर्ते दादाबाई नौरोजी हे 1892 मध्ये लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून इंग्लंडच्या थेम्सवरी भागातून हाऊस ऑफ कॉमन्स या निवडणुकीसाठी उभे होते. यावेळी दादाबाई नौरोजी यांना निवडणूक खर्चासाठी महाराजांनी 15,000 रुपयांची मदत केली. दादाबाई नौरोजी निवडून आले पण पक्षाने पक्षनेते म्हणून पुन्हा एकदा 15,000 रुपयांची मागणी केली. दादाबाई इतकी मोठी रक्कम देऊ शकत नव्हते, त्यामुळे पक्ष सदस्यत्व सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही गोष्ट महाराजांच्या कानावर आली. महाराजांनी पुन्हा त्यांना 15,000 रुपयांची मदत केली. पुढे दादाबाईंचे नातू जाल नवरोजी यांना सयाजीरावांनी बडोदा संस्थानात नोकरी दिली. 1895 पुणे येथील काँग्रेस अधिवेशनाला महाराजांनी 2,000 रुपयांची मदत केली होती. 1897 लंडनच्या वेलवी कमिशन समोर भारताची बाजू मांडण्यासाठी 3 सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचे ठरले. या सदस्यांमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचा देखील समावेश होता. इंग्लंडला जाण्यापूर्वी गोखलेंनी सयाजीराव महाराजांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी महाराजांनी गोखलेंना प्रवास खर्चासाठी 2,500 रुपयांची मदत केली. 1902 आणि 1907 चे काँग्रेस अधिवेशन अनुक्रमे अहमदाबाद व कलकत्ता येथे झाले. या दोन्ही अधिवेशनावेळी काँग्रेसने भरवलेल्या उद्योग व सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि बाळ गंगाधर टिळक या राष्ट्रीय नेत्यांशी महाराजांचे जवळचे संबंध होते. टिळक आणि महाराजांची भेट 1890 साली झाली. बडोद्यातील बापट प्रकरणानंतर 1894-95 ते अधिक वृद्धिगत झाले. पुण्यातील गायकवाडवाडा, टिळकांच्या केसरी व मराठा वृत्तपत्रास भेट देण्याचे महाराजांनी ठरविले. परंतु प्रेसिडेंट यांनी या बाबीला विरोध केला. शेवटी इंग्रजांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी कागदोपत्री व्यवहार टाकून महाराजांनी हा वाडा टिळकांना भेट दिला. हाच वाडा केसरी वाडा म्हणून जगभर ओळखला जातो. ही गोष्ट ब्रिटिश सरकारला आवडली नाही. सयाजीरावांनी आपले नातेवाईक हसेराव जाधवांना कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी 1884 साली लंडनला पाठवले. त्यावेळी त्यांची लंडन मधील इंडिया हाऊसच्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी ओळख झाली. श्यामजी वर्मांचे इंडिया हाऊस हे ब्रिटिश सरकार विरुद्ध चळवळीचे आणि देशप्रेम हिंदुस्थानी गटांचा समन्वय करण्याचे ठिकाण होते. इंडियन मजलिस नावाची एक हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संघटना येथे कार्यरत होती. बंगालहून आलेले अरविंद घोष हे त्याचे सेक्रेटरी होते. मुंबईहून गेलेले केशवराव देशपांडे येथे आहेत. हसेराव जाधव लंडन मधील या क्रांतिकारी विचारांच्या गटात ओढले गेले. 1890 हसेराव बडोद्यास परतले. यानंतर शिवाय सयाजीराव महाराजांच्याही इंडिया हाऊसच्या व इंडियन मजलिसच्या क्रांतिकारी गटातील लोकांशी भेटीगाठी होत गेल्या. यातून 1892 अरविंद घोष या तरुण क्रांतिकारकाची लंडन येथे महाराजांशी भेट झाली. ICS परीक्षा पास झालेल्या परंतु ब्रिटिश प्रशासनाच्या पोलादी चौकटीची नोकरी नाकारणाऱ्या अरविंद घोषांना महाराजांनी बडोद्यास येण्याचे निमंत्रण दिले. अरविंद घोष 1893 बडोद्यात रुजू झाले. सयाजीराव महाराजांचे नातेवाईक हसेराव जाधव यांच्या बंगल्यात राहू लागले. पुढे बडोदा सोडेपर्यंत 10-12 वर्षे ते तेथेच राहिले. अरविंद व हसेरावांचे मित्र केशवराव देशपांडे बॅरिस्टर होऊन 1893 मध्ये परतले. त्यांना ब्रिटिश न्यायाधीश पदाची संधी होती पण ती नाकारून त्यांनी तत्कालीन हिंदू प्रकाश साप्ताहिकचे संपादकत्व स्वीकारले. केशवरावांनी आपले मित्र अरविंद घोष यांच्याकडून हिंदू प्रकाशसाठी न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड या नावाची लेख मला लिहून घेतली. अरविंद बाबूंचे क्रांतिकारी लेख जसे जसे प्रकाशित होऊ लागले तसतशी राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश सरकारमध्ये खळबळ उडाली. ते अरविंद या टोपण नावाने लिहित होते. हे लेख बाळ गंगाधर टिळकांच्या वाचनात आले आणि त्यातून ते दोघांची ओळख झाली. सयाजीरावांनी खसेराव व अरविंद बाबूंच्या माध्यमातून केशवराव देशपांडेंना बडोद्यात नोकरीसाठी बोलावले. सयाजीराव महाराज लंडन मध्ये असताना हाईड पार्क मध्ये श्यामजी कृष्ण वर्मांसोबत अनेकदा फिरायला जात. श्यामजींचे देशप्रेम स्वातंत्र्य संबंधीची तळमळ बघून महाराज त्यांना मदत करू लागले.
येथेच सयाजीरावांच्या प्रसिद्ध क्रांतिकारक मदन कामा, तारकनाथ दास, बिपिनचंद्र पाल यांच्याशी भेट होत गेली. महाराज या मंडळींना भेटत मदत करत ही गोष्ट ब्रिटिश सरकारच्या नजरेतून लपून राहिली नाही. महाराजा विरुद्ध या संबंधीचे अहवाल वरिष्ठांकडे जाऊ लागले. अरविंद घोष तर महाराजांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. या सर्व गोष्टीमुळे ब्रिटिश सरकारने सयाजीराव विरुद्ध ब्रिटिश गुप्तहेरांची नेमणूक करून त्यांच्यावर प्रदेशात प्रदेश प्रवासात आणि हिंदुस्थानात पाळत ठेवणे सुरू केले. अरविंद घोष, खासीराव जाधव, केशवराव देशपांडे आणि प्रोफेसर माणिकराव या महाराजांच्या विश्वास अधिकाऱ्यांमुळे बडोद्यात राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी चळवळीमुळे घट्ट होत गेले. कारण या सर्वांमध्ये सयाजीराव महाराजांचा भक्कम आधार होता. खासीरावांच्या घरी बापट केसच्या निमित्ताने टिळक आले. रात्री उशिरा सयाजीराव महाराज, अरविंद घोष, टिळक यांची चर्चा झाली. बापट केसच्या निमित्ताने टिळकांनी एक प्रकारे महाराजांना मदत केली. ही गोष्ट ब्रिटिशांना आवडणे शक्य नव्हते. ब्रिटिश सरकारने 1897 साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला होता. टिळकांच्या बाजूने वकील पत्र घेणाऱ्या केशवराव देशपांडेंची सयाजीराव महाराजांनी आपल्या संस्थानात कलेक्टरपदी नियुक्ती केली. तत्कालीन भारतात ही गोष्ट खूप हिंमतीची आणि ब्रिटिश सत्तेची झोप उडवणारी होती. सयाजीराव क्रांतिकारी देशभक्त अधिकाऱ्यांच्या शोधात असत असाच प्रयत्न महाराजांनी प्रसिद्ध बंगाली ICS अधिकारी रमेशचंद्र दत्तांना बडोद्यास बोलावून केला. बंगालमध्ये डिव्हिजनल कमिशनर असणारे श्री दत्त ब्रिटिश शासनाच्या आर्थिक नीतीचे टीकाकार होते. महाराजांच्या प्रोत्साहनाने, मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने बडोद्यातील क्रांतिकारी घडामोडींनी चांगला जोर धरला होता. या काळात विनायक दामोदर सावरकर अंदमान येथे कैदेत होते. नुकतेच डॉक्टर झालेले सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर मुंबईत दवाखाना सुरू करण्याच्या विचारात होते. यावेळी सावरकरांनी अंदमानहून त्यांना पत्राने कळविले, तू बडोद्याचा तेथे प्रज्ञावान आणि देशप्रेमी राजा राज्य करत आहे. महाराष्ट्रात विदा सावरकरांची अभिनव भारत राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना सुरू झाली होती. बडोद्यात याच विचारांचा मित्र मेळा नावाचा एक गट स्थापन झाला. त्यांचे सुरुवातीचे सभासद बाजी नाकेश आपटे, प्राध्यापक दत्तू केळकर, सरदार आबासाहेब मुजुमदार, डॉक्टर आठवले, शंकर वाघ, केशवराव देशपांडे, प्राध्यापक माणिकराव व खासीराव ही सगळी महाराजांच्या जवळची माणसे होती. स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे बडोद्याचे भाषण आणि महाराजांची भेटी ब्रिटिश सत्तेला रुचली नाही. अरविंद घोष यांचे छोटे बंधू बारिंद्र कुमार घोष बडोद्यात आले. छोटूबाई पुराणी या बडोद्यातील राष्ट्रप्रेमींना बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया शिकवू लागले. लॉर्ड कर्झन यांनी 1903 मध्ये दिल्ली दरबारचे आयोजन केले होते. आदल्या दिवशी हत्तीवरून कर्झन आणि देशी राजांची मिरवणूक निघणार होती. सयाजीरावांनी या मिरवणुकीत सहभागी होण्याची असमर्थता अगोदरच कळली होती. या मिरवणुकीत बॉम्ब फेकून कर्झन यांची हत्या करण्याची क्रांतिकारकांची योजना होती. या कामासाठी दामू अण्णा जोशींना पुण्याहून दिल्लीला पाठवले होते. या योजनेमागे अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक होते. परंतु बॉम्ब फेकण्याची ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. सयाजीराव महाराजांच्या राजाश्रयाने अरविंद घोष, केशवराव देशपांडे आणि प्रोफेसर माणिकरावांनी सुरू केलेल्या गंगाधर राष्ट्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना पांडुरंग बापट यांनी बॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया शिकवली होती. हेच बापट पुढे सेनापती बापट म्हणून प्रसिद्ध पावले. याच काळात महाराजातील वेगवेगळ्या ठिकाणी 167 देशद्रोही ग्रंथ आणि पुस्तिका ब्रिटिशांनी जप्त केले होते. देशभरातील क्रांतिकारांना भडकवण्याचे काम या पुस्तिकेतील स्फोट मजकूर असे आरोप ब्रिटिश सरकारने केले. विशेष बाब म्हणजे यापैकी 17 पुस्तिका बडोद्यातील प्रेसमध्ये छापलेल्या होत्या. ब्रिटिश सीआयडीचे प्रमुख विन्सेंट मुंबईहून बडोदा संस्थानातील नवसारी झाले. वनस्पतींनी दवाओ हे फसवे मुकुटपृष्ठ असलेले पुस्तक म्हणजे अरविंद घोष यांच्या फ्रीडम या इंग्रजी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद होता. क्रांतिकारकांसाठी त्यात काही सूत्रे दिली होती. त्यातील एक सूत्र होते, टू स्ले व्हाईट ऑफिशियल्स इज अ मेरिट नॉट अ सिन. याचा अर्थ होता, गोऱ्या अधिकारीस मारणे हे पाप नाही तर एक पुण्य कर्म आहे. सीआयडी अधिकारी विन्सेंट यांनी नवसारीचे कलेक्टर हसीराव जाधवांची भेट घेऊन अरविंद घोष यांच्या मुक्तिपथे कोण या पार्श्वप्रती जप्त केल्या असून अधिक चौकीसाठी पोलिसांची मदत घेण्याची विनंती केली. यावेळी हसीराव जाधव बिसेड यांना म्हणाले, महाराजा गायकवाड यांच्या संस्थानात छापा करायचा परवाना तुमच्याकडे आहे काय, तो अगोदर दाखवा. खासीरावांच्या या भूमिकेने विन्सेंट यांना धक्का बसला. त्याचवेळी ब्रिटिश सत्तेचा हा अपमान देखील वाटला. खासीराव पुढे म्हणाले, आपण आमच्या अधिकारावर अतिक्रमण केले अशी तक्रार आम्ही गव्हर्नरांकडे करतो. त्यानंतर लगेचच बडोदा सरकारने मुंबई गव्हर्नरना विन्सेंटच्या कडक निषेधाचे पत्र पाठवले.
यावेळी मुंबईच्या गव्हर्नरांनी या कृतीबद्दल सयाजीराव महाराजांची लेखी माफी मागितली. हे उदाहरण भारतातील इतर संस्थानिकांहून सयाजीरावांच्या बडोद्याचा दर्जा कसा वेगळा आणि इंग्रजांच्या बरोबरीचा होता स्पष्ट करते. नवसारीचे कलेक्टर बॅरिस्टर यशोराव देशपांडे यांनी नवसारी येथे स्वदेशी वस्तूंचे मोठे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सयाजीरावांनी केले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने देशपांडेंनी देशभरातील क्रांतिकारकांना आश्रय दिल्याची शंका ब्रिटिश सरकारला होती. ब्रिटिश गुप्तहेरांनी या संदर्भातील माहिती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना यामध्ये यश आले नाही. वास्तविक ब्रिटिश सरकारांचा संशय खरा होता. या प्रदर्शनाच्या निमित्ताने काही बंगाली क्रांतिकारक अवसरत आले होते, परंतु स्वदेशी वस्तूंच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळीच्या कार्याचा प्रसार करण्याची सयाजीरावांची कल्पकता हा राजदूर आहे का हे सिद्ध करणे ब्रिटिश सरकारला अखेरपर्यंत शक्य झाले नाही. यशोराव देशपांडे आणि खासीराव जाधव हे महाराजांचे दोन्ही कलेक्टर राजदोरी चळवळीच्या लोकांना संरक्षण देतात. त्यांच्या विरुद्ध महाराजांनी चौकशी करावी यासाठी गव्हर्नर आणि वॉयसराय यांच्याकडून दबाव वाढला. यातच दिल्ली दरबाराची घटना घडल्यामुळे वॉयसराव यांनी यशोराव देशपांडे आणि खासीराव जाधव यांना संस्थानाच्या सेवेतून काढून टाकण्याचा आदेशच दिला. चांदोद येथील गंगानाथ भारतीय राष्ट्रीय विद्यालय, अरविंद घोषांची भवानी मंदिर आणि प्रोफेसर माणिकरावांचा जुमादा आखाडा या क्रांतिकारी कार्यालयात केशवरावांचा मोठा सहभाग होता. या सगळ्या राजद्रोही बाबींकडे रेसिडेंट कॉप आणि ब्रिटिश सीआयडीचे लक्ष होते. या दरम्यान काही पुरावे समोर आल्याने रेसिडेंट कॉप यांनी केशवरावांना सेवेतून काढून टाकण्याची मागणी केली. परंतु यावेळी सायराव म्हणाले, देशपांडे यांच्या विरुद्ध असलेल्या आरोपांची चौकशी करा, विना चौकशी मी त्यांच्या विरुद्ध कोणतेही पाऊल उचलणार नाही. या कृतीतही सयाजीराव महाराजांची हिंमत दिसते. आपल्या क्रांतिकारक अधिकाऱ्यांच्या पाठीचे धैर्याने उभे राहिले. या उलट महाराष्ट्रातील समकालीन राजांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारण्याऐवजी वेळोवेळी सार्वभौम सत्तेचे नम्र मांडली जपत असल्याचे अनेक पुरावे तत्कालीन पत्रव्यवहारात सापडतात. ब्रिटिश सरकारला खुश करण्यासाठी आपण सगळ्यांच्या पुढे दाखवणारी अनेक संस्थानिकांची पत्रे ब्रिटिश दफ्तरात उपलब्ध आहेत. या एकटे सयाजीराव महाराज अपवाद होते. देशपांडे प्रकरणात महाराजांनी 13 सदस्यांची चौकशी समिती नेमून समिती पुढे आपली बाजू मांडण्याचा आदेश केशवरावांना दिला. या समितीने देशपांडेंना निर्दोष ठरविले. महाराजांनी चौकशी समितीच्या निर्णयानुसार केशवराव देशपांडे यांना निर्दोष जाहीर केले. आपल्यामुळे सयाजीराव महाराजांवर ब्रिटिश सत्ता नाराज असून यातून त्यांच्या पुढील संकटे वाढू नये यासाठी स्वामिनिष्ठ केशवराव देशपांडे यांनी स्वतःच नोकरीचा राजीनामा दिला. जड अंतकरणाने केशवरावांचा राजीनामा स्वीकारताना महाराजांनी आदेश दिला, केशवरावांनी एकनिष्ठ राहून राज्याची प्रामाणिक सेवा केली आहे. त्या कामाबाबत त्यांना आजच 2 तासात 10,000 रुपये देऊन सेवामुक्त करावे. केशवराव बडोदा सेवेतून गेल्याचा ब्रिटिश सरकारचा आनंद फार ठिकाण आहे. महाराजांनी देशपांड्यांच्या सेवेचा गौरव करून मोठी रक्कम देऊन ब्रिटिशांचा डाव उलटवला. खासीरावांना नोकरीतून मुक्त करण्याचा ब्रिटिश सरकारचा आग्रह मात्र महाराजांनी धुडकावून लावला. सयाजीरावांनी खासीरावांची दुसऱ्या खात्यात बदली करून 2 वर्ष वार्षिक पगारवाढ रोखण्याचा नाटकी आदेश काढला, परंतु काही दिवसाचा हा निर्णय महाराजांनी रद्द केला. ब्रिटिश सत्तेने जेव्हा महाराजांच्या परदेश प्रवासास परवानगी देण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सयाजीरावांनी 1802 ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोदा यांच्यातील मूळ कराराचा दाखला वारंवार दिला. ही गोष्ट ब्रिटिश सत्तेला उचलणे शक्य नव्हते. ब्रिटिश सरकारने सयाजीरावांच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने बघायला सुरुवात केली. सीआर क्ल्यूलँड नावाच्या भारतीय गुप्तहेर प्रमुखांना सयाजीरावांच्या राजद्रोही कारवाया शोधण्यासाठी नेमले गेले. परदेशात स्कॉटलँड यार्डची मदत घेतली जाऊ लागली. यातून शेकडो पानांचे छापील आरोपपत्र वॉसरॉय लॉर्ड हार्डिंगकडे सादर करण्यात आले. वॉसरॉय लॉर्ड हार्डिंग यांनी या सर्व आरोपांचा अभ्यास करून भारत मंत्री लॉर्ड क्रू यांना सयाजीराव विरुद्धांचे टाईप केलेले 24 पानाचे चार्जशीट सादर केले. यावर व्हॉइस रॉय लॉर्ड हार्डिंग लिहितात, सयाजीराव हे ब्रिटिश सत्तेला यापुढे डोकेदेखी होऊ शकतील असे त्यांचे अनेक वर्षाचे वर्तन समोर आले. ते सार्वभौम सत्तेशी कृती आणि विचारांनी बेमान आहेत. त्या गोष्टी संस्थानिकांनी करू नये असे सरकार सांगत आले, त्या गोष्टी सयाजीराव मुद्दाम करत आहे. एवढंच नाही तर बडोदा हे हिंदुस्थानातील देशद्रोही चळवळीचे केंद्र आणि आश्रयस्थान बनले आहे. सयाजीराव विरुद्ध हे आरोप करतानाच या प्रकरणाबाबत वॉयसरॉय ब्रिटिश सत्तेला सबूरीचा सल्ला देतात. सयाजीराव महाराजांविरुद्ध कोणतीही कारवाई गडबडी केल्यास भारतातील एक मोठा गड ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराजांना मदत करण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर अशी कारवाई करताना भारत आणि परदेशात सयाजीरावांची असणारी चांगली प्रतिमा हा ब्रिटिश सत्तेसमोर मुख्य अडथळा करण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 1 जानेवारी 1903 रोजी इंग्लंडचे बादशहा पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणामुळे तत्कालीन लॉर्ड कर्झन यांनी दिल्लीमध्ये दरबाराचे आयोजन केले होते. प्रत्येक संस्थानिकाने या दरबाराच्या आदल्या दिवशी होणारी मिरवणूक आणि दरबार या दोन्ही कार्यक्रमांना हजर राहावे असे आदेश कर्झन यांनी काढले. सयाजीराव महाराज आदल्या दिवशी दिल्लीमध्ये पोहोचून देखील या मिरवणुकीत सामील झाले नाही. मिरवणुकीतील सयाजीरावांच्या गैरहजेरीची चर्चा संपूर्ण दिल्ली सुरू झाली. दरबाराच्या दिवशी प्रकृती अस्वस्थाने बेचैन सयाजीराव महाराज दरबारात पोहोचले. व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्स यांच्या स्वागतपर भाषणानंतर बादशहा पंचम जॉर्ज यांना मुजरा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हैदराबादच्या निजामानंतर दुसरा क्रमांक सयाजीराव महाराजांचा होता. महाराजांनी बादशहा पंचम जॉर्ज समोर मुजरा करून पाठमोरे वळले. मुजरा केल्यानंतर महाराज दोन पावले मागे वळून जागेवर परतले. सयाजीराव महाराजांच्या मुजऱ्याची ही पद्धत दरबारी रीतीला धरून नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी गोपाळकृष्ण गोखले महाराजांना भेटले. ते महाराजांना म्हणाले, महाराज आपण बादशहांना मुजरा ठरल्याप्रमाणे केला नाही आणि महाराजांनी मुजराच केला नाही. दोघांना पाठ दाखवून परतला. ठरलेला दरबारी पोशाख आभूषणे सन्मान चिन्हे अंगावर न घालता मुद्दाम साध्या पाट्या पोशाखात आला असे गंभीर आरोप तुमच्या विरुद्ध सुरू आहे. परिस्थिती आणखी चिघळण्यापूर्वी आपण व्हॉइसरॉय यांना पत्र देऊन खुलासा करावा. या प्रसंगानंतर ब्रिटिश दर्जीने वृत्तपत्रांनी महाराजांविरुद्ध गरवळ ओकायला सुरुवात केली. 16 डिसेंबरच्या अग्रलेखात टाइम्सने लिहिले, पुष्कळशा जहाल मतांच्या लोकांना बोर्डस आश्रय आहे अथवा ते मुकिल आहे. काहीतरी महाराजांचा आणखी भिंतीच आहे. याच पत्राने महाराजांच्या पांढऱ्या शुभ्र दरबारी पोशाखावरही टीका केली. महाराज आपल्या राज्यात कधी कधी याहून जास्त भपकेदार पोशाख करतात पण या दरबाराच्या वेळी त्यांनी मुद्दाम कारकून ऑफिसात घालतात. तशा प्रकारचा स्वस्त किमतीचा सुती कापडाचा पोशाख करून भाषांना उजळा केला. हा प्रसंग अभ्यासताना शिवरायांच्या औरंगजेब भेटीचा प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही. लॉर्ड हार्डिंग्स यांचे बंधू वॉयकॉट हार्डिंग्स स्वतः दरबारात हजर होते. महाराजांसंबंधीचे आरोप चुकीचे आहेत असे त्यांना वावरू लागले. त्यांनी लंडन टाइम्स मध्ये लिहिले, या सर्व प्रकरणाची निव्वळ अतिशयोक्ती करण्यात आली आहे. मी जवळून सगळे पाहिले. खुद्द इंग्लंडच्या दरबारात घडतात. कित्येक अधिकारी बादशहा व महाराणी चुकवून मुजरा न करता धावत जाताना मी पाहिले. मग बडोद्याच्या महाराजांचा काय दोष? अशा उलट सुलट प्रतिक्रिया दिली तुमटू लागल्या. नामदार गोखले यांनी प्रकरण गंभीर होत असल्याची सूचना करून जाहीर माफी मागून प्रकरण मिटवण्याची विनंती केली. अखेर नाईलाज तो महाराजांनी माफीपत्रावर सही केली. परंतु महाराजांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया छापून आल्या. त्यावर महाराज म्हणाले, स्वतःची बुद्धी घाण टाकून केवळ दुसऱ्यांच्या अंगास्तव या जन्मात मी एक कृत्य केली ते म्हणजे दिल्ली दरबाराच्या माफीची होय. गोखल्यांसारख्यांची भीड मला मोडवली नाही म्हणून मी गोत्यात आलो. या प्रसंगाच्या 6 वर्ष आधी 17 मे 1905 रोजी अरविंद घोष आणि त्यांचे छोटे बंधू बाळंदी कुमार यांच्या प्रेरणेतून सयाजीरावांच्या भक्कम पाठबळावर रंगनाथ राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. खासेराव केशवराव माधवराव माणिकराव या महत्वाच्या अधिकाऱ्यांची सयाजीराव महाराजांनी प्रत्यक्ष मदत होती. तर 1902 मध्ये विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी बडोद्यास भेट दिली होती. भगिनी निवेदिता त्या काळात हिंदुस्थानातील महत्वाच्या क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होत्या. बडोदा रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः अरविंद घोष आणि खासेराव जाधव हजर होते. भगिनी निवेदिता यांची निवासाची व्यवस्था महाराजांच्या गेस्ट हाऊसवर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराजांची भेट घेतली. भगिनी निवेदिता यांच्या बडोद्यात देशभक्तीने परिपूर्ण असे जाहीर भाषणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या राजाच्या आश्रयाने त्या राज्याचे महत्वाचे अधिकारी क्रांतिकारक निर्माण करण्याची शाळा सुरू करतात ही तशी खूप हिमतीची आणि सत्ताधारी ब्रिटिश सरकारची झोप उडवणारी गोष्ट होती. गंगनाथ विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पारंपरिक गुरुकुल आश्रम पद्धतीचे शाळा शिक्षण दिले जाईल. प्रारंभिक 15 ते 20 अविवाहित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ही संख्या 100 पर्यंत वाढली. शाळेजवळ पुरेशी जमीन नव्हती. बाजूला गोशाळा उभारली. तिथे राहणारे विद्यार्थी शेतीकामात व गोशाळेत काम करायचे. अभ्यासक्रमात देशी खेळ आणि व्यायामावर भर दिला जाईल. शारीरिक विकासासोबत तरुणांचा मानसिक विकास होऊन आधुनिक ज्ञानाची जोड दिली गेली. ग्रामीण भागात करता येतील अशा उद्योगधंद्यांची तोंड ओळख टिकवली जाईल. गंगानाथ विद्यालयाचे 7 सदस्य विधिवत संचालक मंडळी
सयाजीरावांनी नेमली. त्यातील बहुतेक मंडळी बोर्ड सरकारच्या सेवेतील नोकर होती. हे विद्यालय रेवाकंठाच्या संस्थानात असल्याने ब्रिटिश सरकारने राणांवर दबाव आणला. त्यावर तोडगा म्हणून गंगानाथ विद्यालय बडोद्यात हलवावे असा निर्णय संचालक मंडळाने घेतला. नर्मदा काठचे गंगानाथ विद्यालय ऑगस्ट 1908 मध्ये बडोद्यातील अवलापुरी भागातील काशी विश्वेश्वराच्या मंदिरात सुरू करण्यात आले. ते मंदिर गोपाळराव मराळ यांच्या मालकीचे होते. बडोद्यातील या विद्यालयात दत्ताताई बाळकृष्ण कालेलकर उर्फ मामा कालेलकर 1910-11 काळात शिक्षक म्हणून रुजू झाले. माधवराव जाधव आणि माणिकराव विद्यार्थ्यांना कवायत व दानपट्टा बोलावले. सयाजीराव महाराजांच्या सूचनेनुसार नर्मदा काठी गंगानाथ राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. बडोद्याच्या क्रांतिकारी इतिहासातील ही फार महत्वाची गोष्ट होती. अरविंद घोष, खासीराव जाधव, केशवराव देशपांडे आणि प्राध्यापक माणिकराव राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक होते. राष्ट्रप्रेम, शारीरिक शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि शस्त्रांची उपासना या ठिकाणी शिकवली जाईल. गंगानाथ येथील स्वामी ब्रह्मानंद या कामी सहाय्य लागले. चांदोदचे हे विद्यालय रेसिडेंट आणि वॉसराय यांना आदरगृह वाटू लागले. त्याच सुमारास बडोदा सेनेतील मेजर माधवराव यांना स्विस अकॅडमी विशेष प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. माधवरावांना सैनिकी स्कूलमध्ये पाठवण्याची लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांची योजना होती. माधवरावांनी स्वित्झर्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची कला शिकावी आणि क्रांतिकारीसाठी शस्त्रसंग्रह करावा हा उद्देश या पाठीमागे होता. या कामासाठी पैसे कमी पडू नये यासाठी लोकमान्य टिळकांनी लंडनच्या रामजी कृष्ण वर्मा यांना पत्र लिहून कळविले. माधवराव तुम्हाला भेटतील, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवा. अरविंदही येथून त्यांना मदत पाठवित आहे. सयाजीराव महाराजांची या संमती व मदत आहेत. माधवराव प्रशिक्षण घेऊन भारतात परतले. बरोबर त्यांनी सैनिकी व्यवस्थापनाची सुमारे 200 पुस्तके आणली. स्विस अधिकाऱ्यांना बडोद्यात बोलवून देशी सेनेला प्रशिक्षण द्यावे असा सयाजीराव विचार करू लागले. त्यांची तशी प्रबळ इच्छाही होती. परंतु तत्कालीन रेसिडेंट आणि लॉर्ड कर्झन यांच्या तिरुविरोधामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. खासेराव जाधव, बॅरिस्टर केशवराव देशपांडे आणि त्यांचे मित्र या भारतीय गंगानाथ विद्यालयाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. केशवराव तर आपल्या पगारातील काही रक्कम निमित्त या विद्यालयाला द्यायची. थोड्या काळात बडोद्यातील हे विद्यालय राष्ट्रीय घडामोडीचे प्रमुख केंद्र बनले. विद्यालयाचे संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झाले होते. देशभरातील राष्ट्रीय विचारांच्या देशभक्तांना बडोद्यात आमंत्रित करून त्यांच्या भाषणांचे आयोजन केले जाऊ लागले. ही गोष्ट ब्रिटिश सरकारला खूप लागली. हिंदुस्थानच्या गुप्तचर विभागाचा अहवाल गव्हर्नर जनरल यांच्यापर्यंत पोहोचला. लॉर्ड हार्डिंग्ज ब्रिटनच्या भारत मंत्र्यांच्या सचिवास 1911 साली सयाजीराव नायकवाडाविरुद्ध प्रदीर्घ आरोपपत्र पाठवले. ब्रिटिश सरकारचा वाढता दबाव बघून हुशार सयाजीराव महाराजांनी 2 पावले मागे येण्यास ठरवले. डिसेंबर 1911 साली भारतीय गंगानाथ विद्यालय बंद केले असे दिवाण आणि रेसिडेंट यांना कळविले. विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले. संस्थेचे सामान आणि शिल्लक रक्कम शिक्षण क्षेत्रात कार्य करू इच्छणाऱ्या दुसऱ्या संस्थेत देण्याची व्यवस्था केली. बडोद्यातील जुम्मादादांचा आखाडा ब्रिटिश सरकारसाठी एक डोकी झाला होता. वरवर एक व्यायाम मंदिराचे स्वरूप असलेला हा आखाडा सयाजीराव महाराज आणि क्रांतिकारी चळवळीच्या रूपामध्ये एक महत्वाचा दुवा होता. मातृभूमीला परकीय पाशातून मुक्त करायचे असेल तर भावी पिढीवर बलसंपन्नतेचे संस्कार करणे हा एक मार्ग आहे हे सयाजीरावांनी ओळखले होते. याकरिता गावोगाव व्यायामशाळांची उभारणी करण्याचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. गुणग्राहक सयाजीराव महाराजांनी सूर पारंब्या खेळताना चपळाई दाखवणाऱ्या गजानन माणिक या विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी राजवाड्यात बोलवून कौतुक केले. बक्षीस म्हणून टोपी दिली. गजाननचे गुरुजी जुम्मादादा तरुणांसाठी आखाड्याच्या माध्यमातून बलसंपन्नतेचे व्रत चालवित आहेत हे महाराजांनी ओळखले. ते त्यांना प्रोत्साहन आणि मदत करू लागले. हा गजानन माणिक पुढे जुम्मादादाचा प्रतिशिष्य बनला. आपल्या गुरुचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दांड्या बाजारातील जुमादाचा आखाडा स्वातंत्र्यप्रेमी मंडळीचा आड्डा बनवला. माणिकरावांकडे अद्भुत संघटन शक्ती होती. त्यातून बडोद्यातील राष्ट्रीय समविचारी तरुणांचा आणि कार्यकर्त्यांचा आड्डा म्हणजे जुमादाची पुण्या शाळा उखली जाऊ. समाजसेवा आणि सतत दुसऱ्या मदत करण्यासाठी सदैव कार्य करणे राहण्याच्या वृत्तीने सयाजीराव महाराजांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून माणिकराव ओळखले जाऊ. कमालीचा प्रामाणिकपणा, देशप्रेम, निस्वार्थी आणि वागण्यातील स्वच्छतेपणामुळे ते सयाजीराव महाराजांच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मित्र बनले. जुम्मादादा व्यायामशाळा ही भारतमातेच्या उपासनेचे मंदिर होते. बलसाधनेतून उज्ज्वल राष्ट्रप्रेम, उत्तम चारित्र्य आणि उत्तम संघटनातून पारतंत्र्याचा पाठ पडला जाऊ शकेल असा माणिकराव आणि त्यांच्या सोबतच्या मित्रांचा विश्वास होता. राष्ट्रप्रेम आणि क्रांतीची भावना प्रज्वलित करण्यासाठी पुस्तिका छापून वितरण करणे
भिंती पत्रकांमधून असंतोषाचा संदेश दूर सर्व दूर पोहोचविणे आणि देशभरातील क्रांतिकारी चळवळीचे संघटन केंद्र म्हणून डुमादांच्या आखाड्याकडे बघितले जाऊ लागले. एवढे नाही तर माणिकराव हे महाराजा सयाजीराव आणि देशभरातील क्रांतिकारांमधील विश्वासू दुवा म्हणून काम करू लागले. विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना 1907 स्थापन केली. ब्रिटिश सरकारचे या संघटनेकडे लक्ष होते. एवढेच नाही तर यांच्याशी संबंधित मंडळीच्या हालचालीवर सरकार पाळ ठेवून होते. बोर्ड्यात ही अभिनव भारतची शाखा सुरू झाली. प्रोफेसर माणिकराव आणि त्यांचे मित्र अभिनव भारतचे सक्रिय सहभागी सभासद झाले. माणिकरावांचा आखाडा क्रांतिकारकांना विश्वासाचे ठिकाण वाटू लागले. लंडन मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा नावाचे क्रांतिकार इंडिया हाऊस नावाची संघटना चालवायची. पुण्यात शिकणाऱ्या राष्ट्रप्रेमी विद्यार्थी आणि व्यक्तीसाठी इंडिया हाऊस कडून आश्रय आणि मदत मिळायची. असेच काम बडोद्यातील माणिकरावांच्या आखाड्यातून होत होते. माणिकरावांचा क्रांतिकारक आणि त्यांच्या कारवायांशी जवळचा संबंध होता. याचे उदाहरण म्हणजे एक घटना बुलके. 1915 साली रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक ठिकाणी क्रांतिकारी उठावाचे नियोजन करण्यात आले. पण कोणाच्या तरी चुकीमुळे या कटाचा सुगावा सरकारला लागला. सरकारने धडपड प्रकट सुरू करण्यापूर्वी माणिकरावांनी या घटनेची सयाजीरावांना कल्पना दिली. बडोद्यातील मंडळींना सुरक्षित ठिकाणी हलविले. ज्या काळात क्रांतिकारकांना आपल्या घरात आश्रय द्यायचा होता त्याचा धोका त्यांचे नातेवाईक पत्करीत नसत त्यावेळी माणिकरावांनी धोका पत्करून खुदिराम बोस, पृथ्वीसिंह आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सुरेंद्र पांडे यांसारख्या क्रांतिकारी मंडळींना आखाड्यात आश्रय दिला. पृथ्वीसिंह आझाद स्वामीराव या नावाने व्यायामशाळेत राहत होते. शहीद भगतसिंग लाहोरच्या कॉलेजचे विद्यार्थी होते. शारीरिक शिक्षण घेण्यासाठी माणिकरावांच्या आखाड्यात आले होते. सावरकरांचे बंधू बाबाराव आणि त्यांचे मित्र दत्तात्रय केळकर बडोदा कॉलेजमध्ये दिवसा शिक्षण घेत आणि रात्री आखाड्यात नाशिक मित्रमंडळाच्या संघटनाचे काम करायचे. 1909 साली जॅक्सन हत्याकांडाचे प्रकरण घडले. बाबाराव सावरकरांना नाही झाल्याने बडोदा कॉलेज सोडावे लागले. दत्तात्रय केळकर पुढे बडोदा कॉलेजात प्राध्यापक झाले आणि माणिकरावांना साथ देत राहिले. ब्रिटिश सरकारने माणिकरावांना आखाडा मंत्री करण्यासाठी महाराजांना जबाब मांडला. पण महाराज प्रत्येक वेळी त्यांना सांगत या आखाड्यातून राजद्रोही गोष्टींना मदत होत नाही हे पुरेसं उदाहरण देतो. मी तत्काळ त्यांच्या विरुद्ध कारवाई करतो. अरविंद घोष यांनी गुजरातीतील क्रांतिकारी विचारांच्या मंडळीचे मित्रमेळा या नावाने संघटन केले होते. बडोद्यातील मित्रमेळाचे प्रमुख माणिकराव होते आणि त्यांचा आखाडा त्याचे केंद्र. नाशिकलाही मित्रमेळाची शाखा होती. या देशप्रेमी तरुणांच्या मल्लविद्येचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोफेसर माणिकरावांनी आपला आखाड्याच्या इब्राहिम नावाच्या पैलवानास नाशिकला पाठवले. ही मित्रमेळा संघटना 1904 मध्ये विकास सावरकरांची अभिनव भारत या नावाने पुढे आली. माणिकरावांनी बडोद्यातील क्रांतिकाराच्या कारवाई विरुद्ध ब्रिटिश सरकार प्रयत्न करत होते पण त्यांना यश येत नव्हते. रेसिडेंटकडे पाटणकर नावाचे पोलीस इन्स्पेक्टर नोकरीस होते. ते माणिकरावांच्या आखाड्याचे माजी विद्यार्थी होते. ब्रिटिश कार्यालय नोकरीत करून असूनही देशप्रेमी साईराव आणि गुरुवर्य माणिकराव बद्दल त्यांना आदर आणि प्रेम होते. त्यामुळे ब्रिटिश रेसिडेंटचे मनसुबे माणिकरावांना कळवून ते त्यांना मदत करीत होते. दोन तीन वेळेस ब्रिटिश पोलिसांनी आखाड्याची तपासणी केली पण माणिकरावांना छाप्याच्या अगोदरच चावू लागले आणि त्यांनी जोखमीचा माल सुरक्षित स्थळी हलविला. ब्रिटिश सरकारच्या हाती काही लागले नाही. माणिकराव हे बडोदाचे भूषण होते. अनेकदा प्रयत्न करूनही ब्रिटिश सरकारला माणिकरावांच्या आखाड्यात राजद्रोही पुरावे सापडले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात शिवजयंती गणेशोत्सवाच्या माध्यमातून ते जनजागृती करत होते. विद्या सावरकर सुभाषबाबू सारख्या राष्ट्रपतींची व्याख्याने आखाड्यात आयोजित केली होती. स्वातंत्र्याचा सूर्योदय बघण्याचे भाग्य माणिकरावांना लाभले. समृद्ध आयुष्य जगलेला हा देशाचा हिरा 1954 साली समाधाने धामास गेला. मुंबईहून इंदूप्रकाश हे साप्ताहिक इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रकाशित होत होते. साप्ताहिकाचे मालक सावळाराम येंदे यांना अगदी सुरुवातीपासून सयाजीराव महाराज भक्कम पाठबळ देत आले होते. इंदूप्रकाशच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक बॅरिस्टर किशोरराव देशपांडे आणि अरविंद घोष लंडन पासून मित्र. केशवराव आणि अरविंदांना राजकारण आणि संस्कृतीवर इंदूप्रकाश मध्ये एक लेख मला त्याला सांगितले. लेख माझे नाव ठरले न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड, तर लेखकाचे नाव झिरो असे छापण्यात आले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या क्रांतिकारी दिशा या लेखातून अरविंद मांडू लागले. काँग्रेसच्या मंडळीच्या बोटटोपी धोरणावरही अत्यंत मुद्देसूड कडक कोरडे ओढण्याचे इंदूप्रकाश मधील लेखातून काम होऊ लागले. या जहाल लेखकाचा लेखक कोण आहे याबद्दल बाळ गंगाधर टिळकांना कुतूहल वाटू लागले. न्यायमूर्ती रानडे
त्यांनी तर इंदू प्रकाशच्या संपादकांना इतका जहाल मजकूर छापून धोका पत्करू नका असा सल्लाही दिला. अरविंद बाबू हे लेख लिहित आहेत हे सयाजीरावांना माहित होते, त्यामुळे त्यांना अरविंद बाबूंचा अभिमान वाटायचा. ब्रिटिश सरकारला सावरा मेंदे आणि ब्रिटिश सयाजीरावांचे संबंध माहित होते, त्या स्फोटक लेखमालेचा लेखक कोण आहे अशी विचारणा सयाजीरावांकडे करण्यात आली. त्यावर महाराजांनी कानावर हात ठेवले. 6 महिने ल्यूम लॅम्प्स फॉर ओल्ड ही लेखमालात आली. यानंतर प्रसिद्ध बंगाली लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची वंदेमातरमवर दुसरी लेखमाला अरविंदांनी सुरू केली. त्यातून त्यांचे एक प्रतिभा संपन्न परंतु प्रखर क्रांतिरूप समोरित गेले. इंदूप्रकाशचे संपादक बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांनी बडजत बोलवले. अरविंद घोष आणि खसिरांचा असा प्रयत्न होता. केशवराव देश इंदूप्रकाशचे काम सोडून बडजत आबकारी कमिशनर पदी रुजू झाले. लंडन मध्ये तिन्ही जुन्या मतांचा गट उत्साहाने बडजत प्रशासनात कामाला लागला. सैरवांसारख्या देशप्रेमी राजाचे उपछत्र आणि राष्ट्रवादी विचारांना पोषक वातावरणाने बडोदा हे क्रांतिकारी चळवळीचे केंद्र बनत गेले. बंगालमध्येही राष्ट्रवादी चळवळीचे कार्य वाढू लागले. ते अधिक कार्यक्षम व्हावे म्हणून अरविंदांनी खासेरावांशी चर्चा करून एक योजना आखली. 1898 व 99 जितेंद्र बंडोपाध्याय नावाच्या एका बंगाली तरुणा छोट्या नावाने बडोद सेनेत प्रशिक्षणार्थी सैनिक म्हणून भरती केले. तरुणा शस्त्र चालवणे, स्फोटकांचा नेमकेपणाने उपयोग करणे याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सुरू होताच अरविंद घोष यांनी या तरुणास 1902 साली बंगालमध्ये क्रांतिकारी संघटनेचे कार्य सोपून बंगाला गाठले. या तरुणाने बंग विद्रोहाचे काम 1908 पर्यंत धाडसाने केले. विसाव्या शतकाचे आगमन देशभरात राष्ट्रीय विचारांचा आवरण पसरण्यास कारणीभूत ठरले. खासेराव जाधव, अरविंद घोष, केशवराव देशपांडे या शिलेदारांच्या माध्यमातून सयाजीराव महाराज राष्ट्रीय चळवळीस हुशारीने मदत करत होते. अरविंद घोष यांचे लहान बंधू बारिंद्र कुमार यांना बडोद्यात बोलावून हा जन्मक्रांतीची ज्योत तेवढ ठेवण्याची शपथ दिली. गंगानाथ राष्ट्रीय विद्यालयात काही काळ बारिंद्रांनी प्रशिक्षण घेऊन ते बंगालला परत गेले. हे बारिंद्र कुमार क्रांतिकार्य करण्यासाठी बंगालला परत गेले, पण त्यांच्या बडोद्यातील हा संबंध म्हणजे राष्ट्रीय कार्याचे एक मूळ ठरला. बडोद्यातील क्रांतिकारी अंबुबाई छोडबाई हे बंधू बारिंद्र कुमारांचे मित्र होते. हे पुराणे बंधू अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिकवले होते. लॉर्ड कर्झन रॉय असताना बडोद्यात आणखी एका महत्वाची क्रांतिकारी घटना घडली. खासेराव आणि अरविंद घोष यांनी महाराजांच्या मतीने ही घटना घडवून आणली. खासेरावांचे लहान बंधू माधवराव जाधव हे बडोदा सैन्यात मेजर होते. या माधवरावांना शिशु अकादमीत विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले. या प्रशिक्षणाबाबत सयाजीरावांनी माधवरावांना रजा मंजूर केली. त्यांच्या प्रशिक्षणाच्या खर्चाची तत्वे केली. माधवरावांना स्विस सैनिकी प्रशिक्षणासाठी पाठवावी ही बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष आणि खासेराव जाधवनी योजना आखली होती. नवीन शस्त्रांचा अभ्यास करणे, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेणे विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करत. लंडन मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन हाऊस नावाचा विद्यार्थ्यांचा एक गट स्थापन केला होता. ब्रिटिश सरकारविरुद्ध छोट्या मोठ्या चळवळी उभारण्याची आखणी हा गट करत होता. इंडियन मजलिस नावाचे राष्ट्रीय विचारांच्या विद्यार्थ्यांची आणखी एक संघटना तिथे कार्यरत होती. आणखी एक संघटना तिथे कार्यरत होती. खासेराव जाधव लंडन मध्ये उच्च शिक्षणासाठी आणि या विद्यार्थ्यांच्या गटाचे सभासद झाले. या काळात युरोपमधील राजकीय वातावरण खूप गरम होते. फ्रान्सच्या क्रांतीचा इतिहास वाचून खासेराव प्रभावित झाले होते. ते जगभरातील ब्रिटिश विरोधी क्रांतिकारांच्या संघर्षाचा भारताने अभ्यास करू लागले. आयर्लंड आणि इटलीतील देशभक्त क्रांतिकारांनी सामान्य माणसाच्या मनात साम्राज्य सत्तेविरुद्ध संघर्षाची ज्योत तेवढ ठेवली हे त्यांनी बघितले. ऑक्सफर्ड इथे शिकण्यासाठी येताना सयाजीरावांनी त्यांना सांगितले होते की इंग्रजांनी सामर्थ्याचे मर्म त्यांच्या ध्यानात येत होते. सयाजीराव महाराज खासेरावांना म्हणाले होते, औद्योगिक प्रगती आणि वैज्ञानिक शोधाच्या मदतीने ब्रिटिश साम्राज्य आज जवळ जगावर पकडाय, या गोष्टीचा अभ्यास मी बारकाईने करून घ्या. खासेराव जाधव हे मुळात देशप्रेमी विचारांचे होते. याचा परिणाम म्हणून ते लंडन मधील राष्ट्रीय विचारांच्या अरविंद घोष, जी डी मडगावकर, केशवराव देशपांडे यांचे मित्र बनले. अरविंद घोष यांची इंडियन मजलिस संघटनेतर भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीविषयी दुसरा मार्ग नाही असे विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगत असे. या जहाल तरुणांच्या संपर्काने खासेराव मधील जहाल राष्ट्रवाद वाढत गेला. 3 वर्षाच्या काळात त्यांनी शेतकी खात्याची पदवी मिळवली, पण त्याचबरोबर इंग्रजांच्या बलस्थानांचा बारकाईने अभ्यास केला.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही ही कुंगाडी मनाशी बांधली. त्यांचे मित्र अरविंद घोष आयसीएसची परीक्षा वाजवले होते आणि केशवराव देशपांडे बॅरिस्टर पदाची परीक्षा. काशीराव जाधव कृषी खात्याची पदवी घेऊन 1890 साली बडोद्यात परतली. लंडनहून येताना त्यांनी तंत्रज्ञान, शेती, दुग्ध व्यवसाय, फळबाग, पाणी व्यवस्थापन या विषयांची महत्वाची पुस्तके बडोद्यात आणली. त्याचबरोबर स्वातंत्र्य देवतेची ज्योत सतत टेवत ठेवून पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकण्याचे स्वप्न घेऊन ते परत आले. आपले तरुण हेच देशाच्या पारतंत्र्याच्या बेड्यात तोडण्याचे काम करीत असतील असा विश्वास खासिरावांना होता. कोरोनात राष्ट्रभक्तीचा संस्कार करण्यासाठी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक बलशक्ती वाढली पाहिजे. मानसिक शक्ती राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी आणि राष्ट्र विचारांच्या ज्वाज्वल्य इतिहासातून साध्य होऊ शकली. त्यातून शारीरिक क्षमता वाढेल आणि संरक्षणासाठी शस्त्र हाताळण्याच्या सरावातून तरुणात बलशक्ती वाढेल. याकरिता तरुण संघाची बडोद्यात स्थापना करण्यात आली. देशासाठी क्रांतीच्या मार्गाने जाण्याची योजना अधिकाधिक युवकांच्या मनावर बिंबवण्याचे काम सुरू झाले. लंडन येथील वास्तव्यात मित्र झालेले झाड क्रांतिकारक अरविंद घोष बडोद्यात नुकतेच आले. खासिरावांच्या बंगल्यात राहू लागले. तरुण संघाचे कार्य जोमाने सुरू झाले. तरुण संघाच्या कार्यकर्त्यात प्रोफेसर माणिकराव, दाजी नागेश आपटे, दत्तू केतकर, खासिरावांचे बंधू मेजर माधवराव जाधव, आबासाहेब मुजुमदार, केशवराव देशपांडे आणि डॉक्टर आठवले ही प्रमुख मंडळी खासिराव जाधवांसोबत होती. खासिराव जाधवांचे निवासस्थान हे क्रांतिकारांचा अड्डा बनला. त्या ठिकाणी लोकांनी टिळक, सयाजीराव, अरविंद घोष यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. खरे तर माधवराव जाधव यांना वरिष्ठ सरकारची परवानगी न घेता विशेष सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी स्वित्झर्लंडला पाठवायचे होते. बॉम्ब बनविणे, क्रांतिकार्यासाठी शस्त्र अभ्यास, शस्त्र संग्रह करण्यासाठी खासिरावचे धाकटे बंधू माधवरावांना युरोपला पाठवले होते. तशी ही जोखमीची गोष्ट होती. खासिरावांना मराठा समाजाच्या उन्नतीसाठी तळमळ होती, पण इतर समाजाबद्दल दुरावा नव्हता. गुणग्राहकता हा उच्च गुण त्यांच्या ठाई होता. जातीपातीपेक्षा गुणी, विद्वान आणि कर्तव्य माणसे देशासाठी हवीत असा त्यांचा आग्रह होता. आपल्या मायदेशाचा उद्धार सर्व जाती धर्माची माणसेच करतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. आपला देश स्वतंत्र विचार संपन्न राष्ट्राच्या उन्नतीला येण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील असे त्यांचे ठाम मत होते. सयाजीरावांचे क्रांतिकारकांना असणारे भक्कम पाठबळ समजून घेण्यासाठी नोव्हेंबर 1911 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी परराष्ट्र खात्याच्या सचिवांकडे सादर केलेले सयाजीराव महाराजांविरुद्धचे आरोपपत्र अतिशय उपयुक्त ठरते. या आरोपपत्रात लॉर्ड हार्डिंग लिहितात, बडोदा संस्थानात ब्रिटिश सरकारविरुद्ध वातावरण भडकवणे देते. तेथील स्थानिक वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. 1909 साली बडोदा संस्थानने पुढारी वर्तमानपत्राच्या प्रकाशनास परवानगी दिली. याचे संपादक श्री व्ही पी साठे होते. या पत्रात सुरुवातीपासून धारमतवादी दृष्टिकोनातून लिखाण केले जात होते. बडोदा सरकारने कळवले की साठे यांच्या या अशा विचारसरणीची संस्थानाला कल्पना नव्हती. पुढे आम्ही फारच आक्षेपार्ह लेखकाकडे सरकारचे दुर्लक्ष होते असे यावर महाराजांनी संपादकात फक्त समज दिली. पण पुढारीत आक्षेपार्ह ब्रिटिश सरकार विरुद्ध मजबूत प्रकाशित होतच राहिला. मधल्या काळात 2 विद्रोही नाटकांचे प्रकाशन झाले. त्याचे संपादक साठेच होते. या नाटकांवर मुंबई सरकारने बंदी घातली. बडोद्यातील चाबू नावाच्या दुसऱ्या वर्तमानपत्रातही आक्षेपार्ह लेख छापल्याबद्दल 1910 मध्ये यावर आक्षेप घेण्यात आला. यानंतरही या पत्रात तसेच लेखन प्रकाशित होत राहिले. हिंदुस्थान सरकारच्या हस्तक्षेपाने शेवटी दोन्ही प्रकाशने थांबली. जानेवारी महिन्यात बादशहाच्या हिंदुस्थान भेटीच्या संदर्भात टीकाकार आक्षेपार्ह मजकूर बडोदा गॅझेट मध्ये प्रकाशित झाला. या पत्राविरुद्धही कोणतीही कारवाई बडोदा सरकारने केली नाही. अशीच भूमिका कायम ठेवत ब्रिटिश सरकारविरुद्ध देशद्रोही चळवळी आणि सतत राजद्रोही गोष्टी करण्याविरुद्ध बडोदा संस्थाने कोणत्याही समान भावकारक कायदेशीर तरतुदी आणि कारवाया केल्या नाहीत. पोटेरी जवळ बाळगणे आणि देशद्रोही लिखाण प्रकाशित करून अस्थिरता निर्माण करण्याविरुद्ध इतर संस्थांनी या संदर्भात प्रयोग कायदे केले होते, पण बडोदा संस्थेने याचा अनुकूल करण्यास नकार दिला. हा कायदा करावा असे जेव्हा गायकवाडांना सूचना झाली तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आमच्या प्रशासनावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. शस्त्र बाळगणे किंवा विकणे यास केंद्र सरकारने बंधन घातले होते, परंतु बडोद्याने उत्तर दिले की आमल्यात आणल्यास अडचणी आणि धोके असले एक उदाहरण बोलके आहे. 1910 वसंती दयाजी कनात्रा नावाचे एक झालमतवादी बडोद्यात आले. हे कनात्रा हिंदू स्वराज वृत्तपत्र चालवायचे. ब्रिटिश सरकारने त्यांच्या विरुद्ध खटला भरला. बडोद्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कनात्रांना धर्म प्रदीप नावाचे मासिक प्रकाशित करण्याची परवानगी दिली.
रेसिडेंट यांनी यावर दबावल्यानंतर दिवाणांनी कळवले आपण आपला पवाडा मागे घेतलाय अशी खोटी माहिती कळली. मासिकाचे प्रकाशन मात्र सुरूच होते. संस्थानाच्या दिवाणांनी कळवले आपण घराच्या विरुद्ध खटला चालवण्यास असमर्थ आहोत, अजूनही ते मासिक सुरूच आहे. जेव्हा जेव्हा बडोद्यातील राजद्रोही आणि झाल मतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती संबंधाने रेसिडेंट कळवले तेव्हा गायकवाड ते आरोप फेटत राहील ही बाब गंभीर होती. या संदर्भातील दोन उदाहरणे असे आहे. राजद्रोही विचारांचे विनायक दामोदर सावरकर यांचे जवळचे मित्र शंकर वाघ गायकवाड यांचा मुलगा शिवाजीरावांच्या सेवेत न्हावी म्हणून होते, पण तो राजद्रोही गटाशी संबंधित असल्याने रेसिडेंट कर्नल मीड यांनी जीवनास कळवले शंकर वाघ यांनी नोकरीस ठेवू नका. या गायकवाड यांनी शंकर वाघास स्वतःच्या सेवेत ठेवून घेतले आहे. इंग्लंड अमेरिका प्रवासातही बरोबर नेत आहे. दुसरे उदाहरण म्हणजे संत नियालसन यांना ब्रिटिश विरुद्ध स्फोटक भाषण करणे लेखन करण्यास जबाबदार धरण्यात आले होते. या व्यक्तीस गायकवाड यांनी बोर्डेस बोलवून त्यांचे भाषण ठेवले. रेसिडेंट यांनी नियालसन यांच्या पूर्वकार्याची कल्पना होती. याकडे दुर्लक्ष करून महाराजांनी नियालसन यांना त्यांना त्यांचे जीवनचरित्र लिहिण्याची जबाबदारी सोपवली. 1909 साली महाराजांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेला भेट दिली. मुंबई सरकारने या संस्थेच्या उपद्रवी उद्दिष्टामुळे मान्यता देण्यास नकार दिला आहे. या सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पटवर्धन आणि सचिव नितीन केळकर कुव्याख्यात झालमतवादी आहेत. त्यांचे लिखाण चितानुकर असते. केळकरांविरुद्ध टिळक प्रकरणात न्यायाच्या अवमानासाठी खटला भरण्यात आला होता. पुण्याच्या सार्वजनिक सभेतील भाषणात महाराजांनी ब्रिटिश सरकारवर ठराव टीका केली. यावर हिंदुस्थान सरकारने कानउघडणी केल्यावर गायकवाड यांनी मराठा उत्तरपत्रात आचार्याने खुलासा केला की महाराजांनी सार्वजनिक सभेला भेट दिल्याने त्याचा झाल मतवादाविषयी सानुभूती असा कोणाचा समज झाला असेल तर तो त्यांनी दूर करावा. लॉर्ड कर्झन व्हॉइसरॉय असताना सयाजीरावांनी त्यांच्यातील संघर्षाला फार मोठे वळण भेटले. प्रत्येकाने आपापल्या स्थानासाठी प्रतिष्ठापना लावली. या काळात काही काळ अरविंद घोष महाराजांचे खासगी सचिव होते. बडोदा सरकार आणि हिंदुस्थान सरकारच्या या दोन्ही स्वाभिमानी व्यक्तींच्या झुंजी दर्शन या काळातील पत्रव्यवहारात आपल्याला बघायला मिळते. एकेकाळी तर महाराज सयाजीराव यांनी लॉर्ड कर्झन यांना स्पष्ट लिहिले, प्रत्येक गोष्टीत आपली परवानगी घ्यायला मी तुमचा नोकर नाही, यापुढे आपली अशी बंदी मी सहन करणार नाही. वरिष्ठ सरकारने देशी राजांची स्थिती एखाद्या नोकराहून वाईट केली आहे. 1907 साली प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थान भेटीवर येणार होते. त्यावेळी सयाजीरावांनी बडोद्यात हवे अशी सरकारची इच्छा होती. सयाजीराव यांची त्या सुमारास परदेश प्रवासाची तयारी झाली होती. बडोदा रेसिडेंट म्हणू लागले आपण दौरा रद्द करून प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतास हजर राहा. सयाजीराव यांनी याबद्दल असमर्थता दर्शवली. रेसिडेंट चिडले. त्यांनी रागाने पत्र लिहिले, केंद्र सरकारची इच्छा डावलून प्रदेशवर वारीवर गेला तर सरकार आपणास तुरुंगात टाकणार नाही, पण यातून असमाधानाच्या काही घटना घडू शकतात. या पत्राकडे दुर्लक्ष करून महाराजांनी रेसिडेंट यांना उलट विचारले, तुम्ही मला तुमचा नोकर समजता काय? जर असा तुमचा उद्देश असेल तर माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे. अखेर महाराज आपल्या पूर्व नियोजित दौऱ्याने निघून गेले. या संदर्भात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महाराज संबंधी लिहिले, हिंदुस्थान सरकारविरुद्ध सतत कडवटपणे वागून सतत संशयास्पद वर्तन ठेवणाऱ्या सयाजीराव गायकवाड यांच्याशी चर्चा करणे जवळजवळ अशक्य. वरिष्ठ सरकारने यावर वारंवार सूचना करून देऊनही महाराजांनी त्यांच्या धोरणात काडी मात्र बदल केला. भारत सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले की महाराजांचा विश्वास आणि मैत्री संपादित करा. त्यांनी असाही विचार केला की महाराजांना त्यांचे शिक्षक श्री इडेट यांच्यावर मिळालेले शिक्षण हे त्याचे मूळ कारण आहे. 1909 मध्ये बडोद्याच्या तत्कालीन रेसिडेंटनी बडोदा सरकारविरुद्ध अनेक दोषारोप पत्र ब्रिटिश सरकारला सादर केले. या दोषारोप पत्रात ते लिहितात, बडोदे दिवाण श्री सेडन यांची 25, 27 आणि 30 ऑगस्ट रोजी 3 वेळा भेट झाली. तेव्हा चर्चेचा विषय मुख्य विषय हा राज्यातील वाढत्या राजद्रोहाचा आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पुरेशी पावली न उचलली गेल्याचा होता. प्रकरण आता किती गंभीर वळणावर आहे त्यावर चर्चा झाली. मी ज्या मुद्द्यावर विशेष भर दिलाय ते खालील प्रमाणे. लंडनने बादशाह किंवा भारत सरकारच्या विरुद्ध बंडखोरी करण्यासंदर्भातील बडोदा राज्यातील तरतुदी पूर्णतः असमाधानकारक. बडोदा राज्य बंडखोरांचे आश्रयस्थान बनवू लागले आहे, जिथे शिक्षेचा धाक नसल्याप्रमाणे बंडखोरी फुकावत आहे. रेसिडेंट अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जामुळे सध्याच्या कायद्यानुसार जेथे खटले दाखल केले जाऊ शकत होते आणि दाखल करावे हवे होते तेथे काही कारवाई केली नाही. सयाजीराव महाराजांचे प्रमुख अधिकारी हे स्वतः धर्मधिवत आहेत आणि ते स्वतः पदाचा उपयोग आपल्या राजकीय मताला प्रोत्साहन देण्यासाठी करतात. अशा प्रकारच्या कारवाया फक्त या राज्यासाठी नाही तर ब्रिटिश भारताचं त्यांच्या शेजाऱ्यांसाठी धोका निर्माण करणे असून
अनिश्चित काळासाठी ते सहन करत राहणे शक्य नाही. बोर्डर रेसिडेंटनी सादर केलेले दोषारोप पत्र सैन्यवानी ब्रिटिश सत्तेच्या दबावाला घुरून घेत स्वतंत्र चळवळीला भक्कम पाडवले कसे दिले याची साक्ष होती. 1915 साली आपटेहून परतलेल्या महात्मा गांधींच्या अस्पृश्य उत्तराच्या कार्याबद्दल सैन्यवानांना आपुलकी होती. 1923 मध्ये बडोद्यात केलेल्या भाषणात सयाजीराव महाराज म्हणतात, आम्ही अस्पृश्य बांधवांना समता आणि बंधुत्व ही मानवी मूल्ये नाकारत आहोत. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांची माणसे या सामाजिक प्रश्नासाठी फार मोठे काम करते. जर आम्ही महात्मा गांधींचा सल्ला आणि मार्गदर्शन यांचे अनुकरण केले नाही तर आपणास फार मोठ्या पश्चातापास सामोरे जावे लागेल. त्या काळात गांधींचे नाव उच्चारणे हा गुन्हा ठरत असे. त्या काळात सयाजीरावांनी जाहीर भाषणात गांधींचे अनुकरण करण्याचा सल्ला जनतेला दिला होता. ही बाब स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना म्हणून विचारात घ्यावी लागेल. या भाषणामुळे ब्रिटिश सरकारच्या गोटात खळबळ उडल्यानंतर गांधींच्या अस्पृश्य उत्तराच्या कार्याची आपण स्तुती केल्याचा कसा महाराजांनी केला. महाराज सयाजीराव आणि महात्मा गांधी यांच्यातील नात्याचे अचूक विश्लेषण करणारा प्रसंग बाबा भांडे यांनी त्यांच्या लोकपाल राजा सयाजीराव या पुस्तकात उद्धृत केला आहे. तो त्यांच्या शब्दात समजून घेणे मरणीय ठरेल. बाबा भांडे लिहितात, एके दिवशी महात्मा गांधींकडून महाराजांना निरोप आला, बापू आम्ही तुम्हाला भेटायला लक्ष्मी पॅलेसवर येतो. महाराजांना आनंद झाला पण त्याहून आश्चर्य वाटले. ब्रिटिश सरकार दोघांकडेही संशयाने बघत होते. महाराजांनी कर्नल अनंतराव सडेकर पवार यांना बोलवले. ते महाराजांचे एकेकाळचे विश्वासू एडीसी होते. महात्मा गांधी भेटायला येत आहेत, भिंतीला का नसतात? तुम्ही साबरमतीपासून इथपर्यंत गांधींच्या गुप्त प्रवासाची आखणी करा. महाराजांनी अनंतरावर ही जबाबदारी सोपवली. विश्वासू माणसं साबरमतीला पाठवली. महात्मा गांधी बडोद्यात आले. लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रवेशद्वारे महाराजांनी त्यांचे स्वागत केले. प्रवेशद्वारासमोरील जिन्यामधून महाराज गांधींना येऊ घेऊन ऐनमालातील जालना दिला. महाराजांनी गांधींना समोरच्या आसनावर बसण्याची विनंती केली. महात्मा गांधी म्हणाले, बापू तुमच्या समोर आम्ही खुर्चीवर बसणं शोभत नाही. आणि गांधी ऐनमालातील भारतीय बैठकीवर बसले. दोन्ही पाय उजव्या बाजूने मुडवून बसायची त्यांची पद्धत होती. महाराजांनी महात्मा गांधींचे स्वागत केले. आनंदराव सडेकर महाराजांना म्हणाले, सेनापती मी बैठकीच्या दारावर बसा. गांधीजी आहे तोपर्यंत कुणालाही लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये प्रवेश देऊ नका. आनंदराव सडेकर पवार ऐने महालातून बाहेर आले. दारातून मार्ग ओळून बघितलं. नेहमी आपल्या खुर्चीत बसणारे महाराज महात्मा गांधींसमोर येऊन मांडी घालून बसले. आनंदरावांनी महाराजांचं आपले सिंहासन सोडून असं जमिनीवर बसलेले महाराज कधीच पाहिले नव्हते. सेनापती सडेकर पवारांनी ऐने महाराजा मुख्य दरवाजा ओढून घेतला. आपला राजा महात्मा गांधींच्या समोर जमिनीवर बसला हे दुसऱ्यानं बघू नये असे सेनापतींना वाटू लागले. उमरुल आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष लपवून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेऊन 1919 मध्ये रौलट कायदा संमत केला. त्यानुसार कोणाही भारतीयाला कुठल्याही कारणाशिवाय अटक करण्याचा देशद्रोहाच्या नावाखाली गुन्हा चौकशी तुरुंगात डांबून ठेवण्याचा शिक्षेविरुद्ध अपील नाकारण्याचा अधिकार सरकारला मिळाला. कायद्याची अंमलबजावणी फार भयानक पद्धतीने होऊ लागली. कायद्याविरुद्ध सर्वत्र सभा घेतल्या जाऊ लागली. या कायद्याविरोधात सर्वाधिक मोठे आंदोलन हे गांधीजींनी उभारले. 1919 साली रौलट कायद्यामुळे देशभर असंतोषाचा भडका उडाला. बडोद्यातील अमरेली नवसारी ब्यारा बडोदा या भागातही ब्रिटिश सरकार विरुद्ध निदर्शने झाली. महात्मा गांधींच्या या आंदोलनास बडोदा राज्यातून मिळणाऱ्या पाठिंबा संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना 16 एप्रिल 1919 रोजी पाठवलेल्या पत्रात ब्रिटिश पोलीस कमिशनर लिहितात, रौलट ऍक्ट विरुद्ध महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहात बडोद्यातील अमरेलीतील 300 लोकांनी भाग घेतला. 12 आणि 13 एप्रिल 1919 रोजी गांधींच्या अटकेच्या बातमीने अमरेलीतील 60 विद्यार्थ्यांनी काळजी घेतली. गांधींची सुटका व्हावी म्हणून प्रथम सभा झाली. यावेळी 500 माणसे उपस्थित होती. दिनांक 6 रोजीची सभा उलवणाऱ्या निमंत्रकामध्ये नगरशेठ त्रिभुवन राजरत्न हिरालाल वकील चतुर्भुज जगदीवनदास वकील जमनादास वकील सेठ मोतीचंद सेठ अटबी सेठ दादा सेठ मोहम्मद सेठ अब्राम होती. त्यांची नावे रणोदय प्रेस अमरावती येथील छापलेल्या पत्रकात समाज होते. त्या लोकांना इशारा दिला की चळवळीमुळे होणाऱ्या कोणत्याही अनिष्ट परिणामांना ते जबाबदार असतील आणि रौलट विधेयक त्यांना मुंबई प्रांतातील लोकांना लागू होईल. त्याचप्रमाणे हायस्कूलच्या हेडमास्तरांनाही आपल्या विद्यार्थ्यांना समज देण्याचे आदेश देण्यात आले. महात्मा गांधी प्रमाणेच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील सयाजीराव महाराजांनी भक्कम पाठबळ दिले होते. 1930 ते 1932 दरम्यान झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांचे सयाजीराव महाराजांना संस्थानाचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण होते. पहिल्या दोन परिषदांना सयाजीराव महाराज स्वतः उपस्थित राहिले. 1931 च्या लंडन येथील गोलमेज परिषदा अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित होते. या परिषदेत डॉक्टर आंबेडकरांचे उद्वेगपूर्ण भाषण आणि दलित अस्पृश्याबद्दलचे विचार ऐकल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना लंडन मधील एस क्रिसेट हॉटेलमध्ये पार्टी दिली. या पार्टी सयाजीरावांनी बाबासाहेबांचे पूर्व आयुष्य व विद्वत्वपूर्ण भाषण करण्याबद्दल यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या आवाहनानुसार उपस्थित मान्यवरांनी अश्रू उद्धाराच्या कामाला भरघोस मदत केली. यामध्ये महाराजांच्या 150 पाऊंडसह इतर मान्यवरांच्या 1335 पाऊंडच्या मदतीचा समावेश होता. आजच्या रुपयाच्या मूल्यात ती रक्कम 4,44,00,000 अधिक भरते. मराठा बारगरांनी जन्माला घातलेल्या बलमी कावा युद्धतंत्राचा निजामशाही साम्राज्याचा सेनापती मलिक अंबरने विकास केला. तर या तंत्राचा उत्तम उपयोग करत शिवाजी महाराजांनी तत्कालीन भारतात सर्वात वेगवान म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्यांचे सैनिक सैन्य उभारले. ब्रिटिश शासनाचे गुप्तहेर आयुष्यभर पाठीवर असताना सयाजीराव महाराज आयुष्यभर त्यांना गुंगारा देत राहिले. आपल्या प्रदेश दौऱ्यादरम्यान सयाजीरावांनी श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा, किशोरराव देशपांडे इत्यादी क्रांतिकारकांना सातत्याने सक्रिय मदत केली. हापशी गुलामांद्वारे भारतात आलेल्या गणवी काव्यांच्या परंपरेचा विकास हापशी गुलाम असणाऱ्या अली मलिक अंबर यांनी केला. हा गणवी कावा त्यांच्याकडून शिवाजी राजामार्फत शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांनी तो क्रांतिकारक पद्धतीने वापरला. या मलिक अंबरचे पहिले चरित्र मराठी भाषेत 1941 साली बडोद्यातील सयाजी ग्रंथमालेत प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांचा गणिमी कावा कालानुरूप यशस्वीपणे वापरणे श्रेय केवळ सयाजीरावांना जाते. कारण 58 वर्षे ब्रिटिश गुप्तहेर पाठीवर घेऊन भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला भक्कम मदत करणाऱ्या सयाजीरावांना राजदूर ठरवून ब्रिटिश सरकारला शेवटपर्यंत शक्य झाले नाही. याचे पुरावे लंडनच्या इंडिया हाऊस मधील सयाजीराव संदर्भातील गुप्त फाईलमध्ये आपल्याला मिळतात. सयाजीराव संदर्भातील अनेक गुप्त अहवाल ब्रिटिश सरकारनं बँडेड बॉक्स केस मध्ये सुरक्षित ठेवले. बँडेड बॉक्स केस मध्ये ठेवण्यात आलेली कोणतीही फाईल आदेश दिलेल्या तारखेपासून पुढील 7 वर्षे कोणाला बघता येत नव्हती. अगदी अभ्यासकांनाही या फाईली उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. अलीकडच्या काळात आदरणीय बाबा सरांनी स्वखर्चाने लंडनच्या इंडिया हाऊस लायब्ररीतून 18 अबँडेड बॉक्स केस फायली मोठ्या प्रयत्नांनी मिळवल्या होत्या. या फायलीमधून भारतीय स्वातंत्र्याचा आजवर अज्ञात राहिलेला इतिहास जगासमोर येतो. या फायलीमधून समोर येणाऱ्या इतिहासातील काही घटनांची आपण आता चर्चा करणार आहोत. 1 मे 1912 रोजी बडोद्याचे रेसिडेंट एच व्ही कॉप यांनी बडोद्यातील सरकार विरुद्ध कार्याची माहिती देण्यासाठी ब्रिटिश सरकारच्या परराष्ट्र विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले. या पत्रात 1 महिन्यापूर्वी बडोद्यातील सरकार विरुद्ध कारवाई रोखण्यासाठी सयाजीराव महाराजांनी उचललेल्या पावलांची माहिती देणारा अहवाल विभागाकडून मागवण्याचे नमूद आहे. या अहवालानुसार सरकार विरोधी कारवाईच्या प्रकरणामध्ये सयाजीरावांनी 1.5 वर्षापूर्वी कारवाई केली असून त्यानंतर त्याबाबत कोणती हालचाल झाली नाही असे निरीक्षण कॉब यांनी नोंदवले आहे. के जी देशपांडे, साठे, एस एल बर्वे या 3 व्यक्तींना बडोदा संस्थानातून तत्काळ तडीपार करणे आवश्यक असल्याचे मत कॉब या पत्रात स्पष्टपणे नोंदवले आहे. कॉब यांनी उल्लेख केलेले के जी देशपांडे म्हणजेच केशवराव देशपांडे हे क्रांतिकारक आणि सयाजीरावांचे पर्सनल सेक्रेटरी अरविंद घोष यांचे जवळचे मित्र होते. तर एस एल बर्वे यांनी रसेल्स सैनिकांच्या तुकडीतील शिपायावर जीवघेणा हल्ला केला. या तिन्ही व्यक्तींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध कारवाईमध्ये सरकारी सहभाग घेतल्याचा संशय असला तरी सयाजीराव महाराजांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी बडोद्याच्या रेसिडेंटला थेट परराष्ट्र विभागाच्या सचिवांकडे तक्रार करावी लागली. 1913 मध्ये सयाजीराव महाराजांनी विरोधचा दौरा केला. या दौऱ्यात सयाजीराव ब्रिटिश सरकारच्या गुन्हेगारी गुप्तविचार विभागाने सयाजीराव महाराजांवर सातत्याने पाळत ठेवली. या दौऱ्यात महाराजांवर पाळत ठेवणाऱ्या गुप्तहेरांनी ब्रिटिश सरकारला 2 टिपणे साधले. येथील दुसऱ्या टिपणात गुप्तहेरांनी केलेले महाराजांच्या दौऱ्याचे वर्णन आपल्याला शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्याची पुरेपूर आठवण करून देते. येथे एक उदाहरण टिपणाच्या सुरुवातीला आपल्याला मिळते. पॅरिस येथील के बनकर यांच्या कार्यालयात सयाजीरावांनी त्यांची काही कार्यालयीन कामे केल्याची शंका गुप्तहेरांना आली. या शंकेचा पुरावा म्हणून बनकर यांच्या कार्यालयातील गौरव आढळलेल्या महाराजांच्या अधिकृत शिक्केचा उल्लेख गुप्तहेरांनी या टिपणात केलाय. महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत महाराणी चिमणाबाईंनी सुद्धा गणिमी काव्याची झलक या गुप्तहेरांना दाखवून दिली. नियोजित कार्यक्रमानुसार महाराणी 8 सप्टेंबर रोजी 3 वाजता झुरीससाठी प्रयाण केली.
परंतु रेल्वेने निघण्याच्या 15 मिनिट आधी चिमणाबाईंनी आपल्या सेविकेच्या आजारपणाचे कारण देत ऐनवेळी हा दौरा रद्द केला. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी महाराणी चिमणाबाई आपल्या लवाजम्यासमोर पॅरिसला गेल्या. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी खूप नाजे एजंटनी फर्स्ट क्लासची 2, सेकंड क्लासचे 1 आणि मानव हतिकेचे 33 पॅकेज आरक्षित केल्या होत्या. परदेश प्रवासादरम्यान साईजाव आणि महाराणी चिमणाबाई यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेले हे प्रयत्न पाहता ब्रिटिश सत्तेने साईजरावांचा किती धसका घेतला होता हे स्पष्ट होते. या संदर्भात ब्रिटिश सरकारने 1904 मध्ये स्थापन केलेल्या गुन्हेगारी गुप्तचर विभागाचा उद्देश आणि कार्यपद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. 1903 मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी स्थापन केलेल्या पोलीस कमिशनच्या अहवालानुसार एप्रिल 1904 मध्ये ब्रिटिश सरकारने सर हॅरॉल्ड स्टुअर्ट यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगार गुप्तचर विभागाची स्थापना केली. भारताची वसाहतिक सुरक्षा अबाधित ठेवणे आणि गुन्हेगारी प्रकरणाचा तपास करणे या दोन जबाबदाऱ्या विभागावर सोपवण्यात आल्या. भारताच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेची जबाबदारी देखील या विभागाकडे देण्यात आली. त्याचबरोबर भारताच्या संदर्भात परकीय आणि देशविरोधी शक्तींनी आखलेली योजना अयशस्वी करण्याचे मुख्य काम या विभागाला देण्यात आले. स्वातंत्र्योत्तर भारतात 27 सप्टेंबर 1968 रोजी स्थापन झालेली रिसर्च एनालिसिस विंग म्हणजेच रॉ संस्थेच्या कार्यपद्धतीची आपल्याला कल्पना आहेच. ब्रिटिश सरकारचा गुन्हेगारी गुप्तचर विभाग या धर्तीवर कार्यरत होता. 26 मार्च 1914 रोजी सीआर क्लिव्हलँड या अधिकाऱ्याने क्रिमिनल इंटेलिजन्स ऑफिस ला जमा केलेले सयाजीराव महाराजांविरुद्धतील या विभागाच्या कार्यपद्धतीची साक्षी देते. 25 फेब्रुवारी 1914 रोजी श्री हॉलंड यांनी पत्राद्वारे आपल्याकडे युरोप दौऱ्यात सयाजीराव महाराज आणि त्यांच्या लवाजम्याने ज्यांचा संवास टाळला पाहिजे अशा झालमतवादी आणि अनिष्ट लोकांची यादी मागण्याचे क्लिव्हलँड या टिपणाच्या सुरुवातीला स्पष्ट करतात. क्लिव्हलँड यांनी याशी यादी तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु युरोप दौऱ्यात महाराजांना भेटणे शक्यता असलेल्या झालमतवादी व्यक्तींची संख्या खूपच जास्त असल्याने त्यांनी हा प्रयत्न सोडला. श्री वूड या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रशासकीय सोयीसाठी महत्वाच्या झालमतवादी व्यक्तींचीच यादी करण्याचा निर्णय दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतला. क्लिव्हलँड यांनी या टिपणासोबत आधी विभागाला सादर केली होती. क्लिव्हलँड यांनी या टिपणात उल्लेख केलेल्या झालमती व्यक्तीमध्ये माधव कामा, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, एडवर्ड हॉल्टन जेम्स, श्यामजी कृष्ण वर्मा, एस के राणा, सर वेल्टर स्ट्रिकलँड, चंपकराम पिल्लाई, एडवर्डो डेरेगंडो, निरंजन पाल आणि जाफर अली खान यांचा समावेश होता. यातील माधव कामा, श्यामजी कृष्ण वर्मा आणि जाफर अली खान हे 3 क्रांतिकारक सयाजीराव महाराजांचा त्यांच्या परदेश प्रवास दरम्यान वारंवार भेटल्याचे अधिकृत पुरावे आपल्या सयाजीरावांच्या चरित्रात सापडतात. या टिपणात क्लिव्हलँड लिहितात, एनी फ्रेंड्स ऑर असोसिएट्स ऑफ द अबोव शुड बी अवॉइडेड. आय डू नॉट मीन टू से दॅट ऑल देअर फ्रेंड्स अँड असोसिएट्स आर रिव्होल्युशनरी प्लॉटर्स ऑर ट्रेडर्स ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट, बट मेजॉरिटी सर्टनली आर अटेम्प्ट्स अँड डिस्क्रिमिनेशन माइट बी अनसक्सेसफुल. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे मित्र अथवा त्यांच्याशी संबंधित कोणीही व्यक्ती युरोप दौऱ्यादरम्यान सयाजीराव महाराजांना भेटली नाही पाहिजे अशी सूचना सुरुवातीला क्लिव्हलँड यांनी करतात. परंतु पुढच्याच वाक्यामध्ये त्या व्यक्तीशी संबंधित प्रत्येक व्यक्ती जनमतवादी अथवा ब्रिटिश विरोधी नसल्याचे स्पष्ट करतात. परंतु या व्यक्तीशी संबंधित बहुतांश लोक मात्र जनमतवादी असून हे वर्गीकरण करणे अवघड असल्याची कबुली क्लिव्हलँड देत आहे. क्लिव्हलँड यांचे टिप्पण चिकित्सकपणे वाचले असता सयाजीराव संदर्भात नेमके कोणते धोरण अवलंबायचे या संदर्भात ब्रिटिश सरकार पूर्णपणे गोंधळल्याचे दिसते. या टिपणात क्लिव्हलँड यांनी असंतुष्ट इजिप्शियन गटाची माहिती सविस्तरपणे दिली. ब्रिटिश सरकारबाबत असंतुष्ट असणाऱ्या इजिप्शियन क्रांतिकारकांचा एक गट भारतीय क्रांतिकारकांशी संदर्भ साधण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका क्लिव्हलँड या टिपणात व्यक्त केली आहे. इजिप्शियन क्रांतिकारकडून चालवल्या जाणाऱ्या ला पॅट्रिक इजिप्शियन या पेपरमध्ये मदनलाल धिंग्रा, विनायक सावरकर आणि गंभीर गुन्हे केलेल्या तत्कालीन भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तीचा गौरव करण्यात आला. असंतुष्ट इजिप्शियन क्रांतिकाराचा गट सयाजीरावांना अजिबात भेटता कामाने असे क्लिव्हलँडने आपल्या टिपणात स्पष्टपणे नोंदवले आहे. विशेष बाब म्हणजे सयाजीराव महाराजांच्या युरोप दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवायची की नाही अशी विचारणा करणारे पत्र लंडन मधील आपल्या कनिष्ठ सहकार्याने आपल्याला पाठवले असल्याचे क्लिव्हलँड स्पष्ट करतात. तर या टिपणाच्या 3 महिने आधी 9 डिसेंबर 1913 रोजी अनेक टिपण क्लिव्हलँडने गुन्हेगारी गुप्तचर विभागात सादर केले होते. युरोप दौऱ्यात सयाजीराव महाराजांनी माधव कामा, श्यामजी कृष्ण वर्मा आणि एस आर राणा या प्रसिद्ध झालमतवादी व्यक्तींचा थेट संपर्क टाळला असला तरी अनुपचंद मिलखंद शाह
हेमचंद लालभाई बनकर आणि हिरालाल बनकर या क्रांतिकाराची सयाजीरावांनी भेट पाहिली नसल्याचे क्लिवलँड यांनी स्पष्ट नोंदवले आहे. या सर्व व्यक्ती मादाम कामा यांच्याशी संबंधित असून प्रत्येका संदर्भातील वेगळे टिपण या टिपणासोबत पाठवले असल्याचे क्लिवलँड यांनी अखेरीस म्हटले. क्लिवलँड यांनी हे टिपण ब्रिटिश सरकारचे तत्कालीन परराष्ट्र सचिव श्री उड यांना देखील पाठवले होते. विशेष बाब म्हणजे क्लिवलँड हे टिपण गुन्हेगारी गुप्तचर विभागाला सादर केल्यानंतर दहा दिवसानंतर ते बँडेड पॉक्स केस फाईल मध्ये ठेवण्याचे आदेश विभागाने दिले. आधुनिक भारताचा इतिहास लेखनात त्यांनी जागतिक दबदबा निर्माण केला असे बिपिन चंद्रपाल, सुमित सरकार, रंजित गुहा, रामचंद्र गुहा यांच्यासारख्या दिग्गज इतिहासकारांच्या इतिहास लेखनात सुद्धा सयाजीराव गायकवाड या नावाचा साधा उल्लेख सुद्धा ज्यावेळी आपल्याला दिसत नाही तेव्हा आधुनिक भारताच्या इतिहास लेखनाच्या प्रचंड मर्यादा समोर येतात. मध्ययुगीन कालखंडात अर्ध्या भारतावर आपले राज्य निर्माण केलेल्या दिल्लीच्या निर्णय खात्री देणाऱ्या शिवरायांचे अपूर्ण कामच जणू सयाजीराव पूर्ण करत होते. हे सयाजीरावांनी स्वातंत्र्य चळवळीला लागेल ती मदत देऊन सिद्ध केले होते. अस्सल पुराव्यांचा आग्रह धरणारी इतिहासकारांची जमात जेव्हा सयाजीरावांसंदर्भातील हजारो कागदांकडे दुर्लक्ष करून भारतीय स्वातंत्र्याची क्रांती गाठलीतात तेव्हा या क्रांतिगाथेचा अपुरेपणा स्पष्टपणे पुढे येतो. लंडनच्या इंडिया हाऊस मध्ये आजही सयाजीराव संदर्भातील 150 गोपनीय फायली इतिहासकारांची वाट पाहत आहे. जेव्हा या फायलींच्या आधारे स्वातंत्र्य चळवळीतील सयाजीरावांच्या योगदानाचा शोध घेतला जाईल तेव्हा या महान देशभक्ताच्या स्वातंत्र्य समर्पणापुढे आपला देश नतमस्तक होईल. हे काम आदरणीय बाबाभान सरांच्या हस्तेच पूर्ण व्हावे अशा सदिच्छा व्यक्त करून नव्या पिढीतील इतिहास अभ्यासकांना एक आव्हान करावे वाटते की ज्यांनी इतिहास संशोधनातील वाटलेल्या झाडांना प्रतिष्ठेने घालायचे बंद करून जिद्दीने आणि नव्याने स्वतंत्र चळवळीतील सयाजीरावांच्या शोधाच्या या ऐतिहासिक शोधयात्रेत उत्सुकपणे सहभागी व्हावे. धन्यवाद.